हैं तो किस लिए विरोध कर रहे हैं? जिस प्रकार से केंद्र शासन ने कृषि विधेयक लाया है, ये लोकतंत्र की हत्या है। जहाँ पर राज्यसभा में मतभेद थे और उस समय में चुनाव होना चाहिए था, लेकिन विपक्ष का ना सुनते हुए ये एक जाचक जो विधेयक लाया है, जिससे आज पूरे हिंदुस्तान के शेतकरियों में, किसानों में एक किस्म की बौखलाहट पैदा हुई है और किसान आज रास्ते पर है। किसान ये सोचता है कि बिचौलिया ख़त्म करने के चक्कर में सरकार ने जिस किस्म से किसानों पर शिकंजा कसा है और जिस तरीके से जो ठेकेदारी और जो कंपनियों का फ़ायदा कराने की नीयत से या उस गर्ज से जो किसानों का नुकसान होने वाला है और आने वाले दिनों में जो किसान परेशान होने वाला है, उन किसानों के समर्थन में आज हमने यहाँ पर एक ऑनलाइन पोस्टर कैंपेनिंग का जो आयोजन किया गया था, उसके तहत आज हम यहाँ पर कृषि विधेयक का विरोध कर रहे हैं। केंद्र सरकार कहती है कि ये किसानों के फायदे के लिए बिल है, तो फिर आप विरोध क्यों कर रहे हैं? ये केंद्र सरकार का कहना है। अगर केंद्र सरकार किसानों के वाकई भले और फायदे का काम करना चाहती है तो वो एमएसपी जो है उसको नियमित करे और उसको लिखित रूप से करे। जिस चीज़ पर सरकार का विश्वास नहीं है, केंद्र शासन ने जीएसटी के ताल्लुक से यही कहा था, केंद्र शासन ने नोटबंदी के ताल्लुक से यही कहा था, लेकिन आज उसके जो परिणाम है पूरे हिंदुस्तान की जनता सहन कर रही है। तो इसी तरीके से किसानों के साथ एक किस्म की साजिश, और जो किसान उतना लिखा पढ़ा नहीं होता, जो किसान कागजी दावपेच नहीं जानता, इस किस्म का विधायक लाकर उनको शिकंजा कसा जा रहा है, और जिसकी वजह से सिर्फ और सिर्फ इस देश में उनके जो मित्र परिवार से संबंधित जो कंपनी है उन्हीं को इसका फायदा होगा। केंद्र सरकार ये भी कहती है कि आपने किसानों को लेकर राजकारण कर रहे हैं, इसमें राजनीति चालू है, इसमें किसानों का नुकसान है, किसानों को बहकाया जा रहा है। अगर राजनीति होती तो किसान रास्ते पर ना होता। अगर राजनीति कर रहे हैं तो ये किसी खास मकसद के तहत की राजनीति केंद्र सरकार कर रहा है। अगर किसानों के बारे में उनका फायदा अगर सोचती तो किसान आज रास्ते पर नहीं होता और उनकी बात को सुना जाता। ये आंदोलन कब तक चलेगा? जब तक ये कृषि विधेयक वापस नहीं लिया जाता तब तक भारत में, अभी तो उत्तर भारत से हरियाणा पंजाब यहाँ से आंदोलन शुरू हुआ है, लेकिन पूरे भारत में ये आंदोलन चालू होगा। आज महाराष्ट्र भरामध्ये केंद्र सरकारने जे 3 जाचक कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात मंजूर केलेले आहेत, त्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। त्याचबरोबरीने या महाराष्ट्रातील सबंध समाज हा शेतकऱ्यांच्या बरोबरीने उभा आहे। शेतकरी नागवण्याचा, शेतकरी रोडवण्याचा, शेती व्यवहार हा डबघाईस आणून कॉर्पोरेट शेतकऱ्याच्या ताब्यात देण्याचं जे षड्यंत्र केंद्र सरकारने या 3 बिलांच्या माध्यमातून उभं केलेलं आहे, त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे। मागच्या नेमकं असं कोणते मुद्दे आहेत ज्याचा तुम्ही विरोध करत आहे? विषय असा आहे की जे 3 कायदे सरकारने संमत केलेले आहेत, त्यामध्ये APMC मार्केटच्या जो व्यवस्था आपल्या सबंध देशभर होती, ती APMC मार्केटची व्यवस्था खतम करण्यात आलेली आहे। सरकार ज्या 4-2 भांडवलदारांच्या हितासाठी काम करत आहे, त्या भांडवलदारांच्या हिताला समोर ठेवून APMC मार्केट रद्द करण्यात आलेलं आहे। उद्या चालून उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती माल खरेदी करणार नाही, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेतृत्वाखाली माल खरेदी होणार नाही, तर अदानी कृषी उत्पन्न बाजार समिती, रिलायन्स कृषी उत्पन्न बाजार समिती, अजून भलेही जितके जे कोणी व्यापारी असतील, त्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाच्या संदर्भामध्ये खरेदी विक्री करण्याचा अधिकार दिलेला आहे। ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्या मागच्या 50 वर्षापासून कार्यरत आहेत, त्या बाजार समित्यांना नारळ देऊन आता सगळं मार्केट जे आहे ते भांडवलदारांच्या घशात घालण्याचं षड्यंत्र सरकारच्या वतीनं चालू आहे। नंबर 2 जो विषय आहे तो आहे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमच्या शेतीचा। भारतामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतामध्ये छोटा शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं हे आहे। छोटे छोटे शेतकरी जे 5 एकरच्या खालचे आहेत, त्या सगळ्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची पद्धत आणि तिला मान्यता देण्यात आलेली आहे। कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे शेतकऱ्याला शेतीपासून दूर घेऊन जाणारं विधेयक आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे। आपल्या देशातला 70% रोजगार
हा शेती क्षेत्रातून येतो आणि एकदा आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला परवानगी दिली की मग हे जे शेतकरी शेती व्यवसायाने ज्या 70% रोजगाराची निर्मिती केलेली आहे ते परत डबगायला जाईल आणि इसेन्शियल कमोडिटी ॲक्टमध्ये बदल करून ज्या काही कडधान्य तेलबिया यांचं जे इसेन्शियल कमोडिटी म्हणून आपल्याकडे होतं ते इसेन्शियल कमोडिटीच्या लिस्टमधून काढून ओपन मार्केटमध्ये आणलेलं आहे. मुळातच हे आपण इसेन्शियल कम्युनिटीच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर बाजार समिती छोटे व्यापारी यांचा खात्मा करण्याचं धोरण केंद्र सरकारचं आहे आणि या धोरणाच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं जे एक मागच्या 50 वर्षापासून चालत असलेली जी सिस्टीम आहे ती सिस्टीम खतम करून केंद्र सरकारचे जे 2-4 डार्लिंग उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी हे बिल तिन्ही बिल आलेले आहेत आणि हे तिन्ही बिल शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, व्यापार छोट्या व्यापाऱ्याच्या हिताचे नाहीत, APMC मार्केट जे सहकारी तत्वावर चालतात त्यांच्या हिताचे नाहीत. तर हे सगळे तिन्ही बिल अंबानी अदानी आणि केंद्र सरकारचे जे कोणी प्रिय उद्योगपती आहेत त्यांच्या हिताचे आहेत आणि हे जाचक आहेत. म्हणून या बिलांच्या विरोधामध्ये आम्ही आज महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा दिन आहे आजपासून हे आंदोलन चालवत 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी या आंदोलनाला समाप्त करणार आहोत आणि केंद्राच्या विरोधामध्ये येणारे 10 दिवस येणारे 8-15 दिवस आम्ही रान उठवू आणि केंद्राला हे तिन्ही कायदे मागे घ्यायला लावू.